सोलापुरात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना दाखवली काळे झेंडे, ताफ्यावर फेकली गाजरं आणि घातला प्रचंड गोंधळ. जिल्हाधिकारी कार्यालयातील दुष्काळी आढावा बैठक संपवून सोलापूर विमानतळाकडे निघालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहत काळे झेंडे दाखवून ताफ्यावर गाजरं फेकली. यावेळी भाजप सरकार विरोधी घोषणाबाजी केली. शहर अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी होटगी रोडवर आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामुळे पोलिसांची मात्र पुरती धांदल उडाली. सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्री फडणवीस हे मराठा धनगर यासह सर्वच बाबतीत आरक्षणाचं गाजर दाखवत आहेत. एकूणच भाजप सरकारचा कारभार काळाकुट्ट झाला आहे. सरकारकडे अनेकदा मागण्या करूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत. दुष्काळ जाहीर करण्यास विलंब होत आहे. इंधनाची दरवाढ थांबण्याचं नाव घेत नाही, त्यामुळे सामान्य नागरिक ते शेतकरी हतबल झालाय. सरकारला निवेदनं देऊनही काहीही होत नाही. 5 वर्ष संपत येत असताना सुद्धा सरकार केवळ खोटी आश्वासनं देऊन गाजर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागल्याचं शहर अध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितलं. आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावेळी भाजपच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ताफ्यात घुसणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.